सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला बातमी आहे ती नितेश राणे यांच्या संदर्भातली. संतोष परब यांच्यावरती हल्ला केल्याप्रकरणी आता नितेश राणे यांच्यावरती अटकेशी टांगती तलवार आहे. आज त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जो अर्ज केलाय त्याच्यावरची सुनावणी होणार आहे. त्यामुळे नारायण राणे काल रात्रीच मध्यरात्री कणकवलीतल्या ओम गणेश बंगल्यावरती दाखल झालेत. मात्र नितेश राणे हे सध्या गोव्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळते. काल नितेश राणेंनी गोवा एअरपोर्टवरती नारायण राणेंची भेट घेतली. आज प्रहार भवनमध्ये भाजप जिल्हा कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये भाजप आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. या बैठकीला नारायण राणे, आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली हजर असणार आहेत. एकीकडे नितेश राणेंना अटक करण्याची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे नितेश राणेंच्या जामिनासाठी धावाधाव सुरू झाली आहे. नारायण राणे हे आपला नागपूरचा दौरा अर्धवट सोडून कणकवलीत दाखल झालेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राणे आपल्या मुलासाठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अनंत पाताडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अनंत, नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाल्याचं कळतंय, काय घडामोडी घडत आहेत? नक्कीच, सिंधुदुर्गात आजचा दिवस फार महत्वाचा आहे, कारण मोठ्या मोठ्या घडामोडी कालपासूनच घडायला सिंधुदुर्गामध्ये सुरुवात झालेली आहे. कालच मुंबईवरून नारायण राणे हे नागपूरचा अर्धवट दौरा सोडून ते नारायण राणे काल मुंबईमध्ये आले होते. मुंबई एअरपोर्ट वरूनच नारायण राणे सिंधुदुर्गामध्ये रात्री मध्यरात्री दाखल झालेले आहे. त्यामुळे आज नारायण राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक, आणि या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाण असतील, राजन तेली आहेत, प्रमोद चटर हे सगळे नेते त्यांचे आहेत, भाजपचे जिल्ह्यातले उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये भाजप आपली काहीतरी कोणती तरी भूमिका नक्कीच जाहीर करणार आहे, कारण जो सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा वाद जो निर्माण झालेला आहे भाजप आणि शिवसेनामध्ये, सिंधुदुर्गामध्ये जो राजकीय राडा रंगू लागलेला आहे, त्यामध्ये नितेश राणे यांची अडचणीमध्ये सो वाढ झालेली. त्यामुळे आज नितेश राणे यांनी अर्जावरती सुनावणी होणार आहे 3 वाजता. त्या सुनावणी झाल्यानंतर काय नेमकं अटकपूर्व जामीन त्यांना मिळतोय का अटक होणार आहे त्याकडे सगळं लक्ष, सगळ्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. धन्यवाद अनंत या सविस्तर माहितीसाठी.